decreases when consumption increases. युटिलिटी डिक्रीजेस. अपूर्वा काय करतेस तू? युटिलिटी डिक्रीजेस. अपूर्वा तू काय करतेस? तुझ्याशी बोलतोय मी. जे काय करत असेल ते मनातल्या मनात कर. इथे मला काम करताना डिस्टर्ब होत आहे ना. मी काय अभ्यास करते ते मला कळायला नको का? कळतंय मला, चांगलंच कळतंय. तू अभ्यास करत नाहीयेस, तू अभ्यास करत असल्याचा आव आणते. माझं अटेन्शन मिळवायला तू आता हे सगळे प्रकार सुरू केलेस का? अगं हो म्हणतेस तू, पण करेक्टच आहे तुझा खडूस. मला बोलायचं होतं तुझ्याशी. अत्यंत महत्वाचं काम करतो मी. जे काय बोलायचं असेल पटापट. हा पटापट बोलेन मी, आय नो. तर मी काय म्हणत होते, आज आपण भांडायचं नाही. अजिबात भांडायचं नाही. अच्छा, हे सांगण्यासाठी एवढा सगळा खटाटोप चालला होता का तुझा? अचानक कशी काय ही उपरती झाली तुला? म्हणजे हा शहाणपणा कुठून आलाय? बोल बोल, मला काहीही बोल, पण मी ठरवलंय तुझ्या बरोबर आर्ग्युमेंट करणार नाही. नो बर का? पण हे म्हणजे दादा काकाने काय सांगितलंय, आज जर आपण चांगलं वागलो तर आपण वर्षभर चांगलंच वागणार आहोत. आज जर आपण वाईट वागलो तर आपण वर्षभर वाईट वागणार आहोत. तस आज जर आपण भांडलोच नाही तर आपण वर्षभर भांडणार नाही. आणि आपण असं एकमेकांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायच्या. मी माझी एक लहानपणीची गंमत सांगू? पटपट. हा मी लहान होते ना, तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणींनी समर वेकेशन मध्ये सायकलिंगला जायचा प्लॅन केला होता. बर. पण माझ्या सायकलचे ब्रेक्स फेल झाले होते. बाबाला सांगितलं होतं मी रिपेअर करून ठेव, पण त्याला वेळ मिळाला नाही. मग मी काय केलं असे? मग तू तू सायकलिंगच केलं नसतील. नाही मग तू स्वतः जाऊन ती सायकल रिपेअर केली असतील. हा नाही, अरे इतकं सोपंय, मी पण कसं काय विसरलो. तू हट्ट केला असशील तुझ्या बाबांकडे मला नवीन सायकल द्या म्हणून, आणि बाबांनी दिली असतील. नाही मग काय ते तूच सांग. मी तशीच सायकल घेऊन सायकलिंगला गेले. ब्रेक फेल झालेली सायकल. आम्ही सायकलची रेस लावायचं ठरवलं. हो मग आम्ही रेस लावली ना, मग अचानक रोडवरती एक स्लोप आला. स्लोप आला, मी ब्रेक मारायला गेले पण ब्रेक फेल झाले होते. ब्रेक नाही लागले, मी पडले. बघ हे बघ हे बघ, अजून पण मार्क ते तिथे. अरे बापर, असं मोठ्यांचं ऐकलं ना की मग हे सगळं असं होत. खडू साहेब, मी तुला काय सांगितलं आता? मी पडले, मला लागलं, असं कसं रे रिॲक्ट होऊ शकतोस तू? म्हणजे तू इतकं इनसेन्सिबल आणि इनसेन्सिटिव्ह कसं आहेस मला खरंच कळत नाही, सिरियसली. एक 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 मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे तू तुझी होती म्हणून तुला लागलं, आणि दुसरी गोष्ट लहानपणी लागली. लहानपणी आत्ता मला कसं काय त्या गोष्टीचं वाईट वाटेल? कसं काय मी इनसेन्सिटिव्ह आणि इनसेन्सिबल ठरतो? आहे काय? ठीक आहे, हा ठीक आहे ठीक आहे, करेक्ट आहे तुझं. खडूस तू सांग ना तुझ्या लहानपणीची एखादी गंमत. सांग. खूप आहेत तशा. एक सांग, ऍटलीस्ट एक तरी सांग. आता गुढीपाडवाच आहे तर त्या निमित्ताने एक गोष्ट आठवली. शाळेत होतो मी, तर शाळेत दुसऱ्या दिवशी सुट्टी असायची सणानिमित्त. तर सगळी मुलं विचारायची, ए उद्या काय, उद्या कसली सुट्टी आहे? मी म्हणायचो गुढीपाडवा. एक्झॅक्टली, मी म्हणायचो गुढीपाडवा. गंमत गंमत पुढे. तर मी मोठ्यानं म्हणायचो गुढीपाडवा. त्यावर सगळी मुलं अशी एकत्र ओरडायची, करा रे याला आडवा, आणि सगळे असे लोळवायचे मला.
अशी पद्धतच होती. गुढीपाडवा म्हणलं की याला आडवा असं ते चालायचं. काय झालं? एक बेसिक प्रश्न पडलाय मला. बर, खरंच तू स्कूल मध्ये असताना पण स्कॉलर होतास? तेव्हापासून आहे. अशी होतास? हा. तुला एवढी एक साधी गोष्ट नाही का कळली? म्हणजे तू असं बोलणार आहेस, त्यावर ते काय करणार आहेत हे सगळं तुला माहित असून सुद्धा तसा रिप्लाय हा द्यायचा? नाही, ते काय व्हायचं माहित असतं आपल्याला, असं हे बोलायचं नाही, पण ते अनावधानानं निघून जातं. आणि मग ते आणि मुळात काही काही मोठी मुलं होती ती बुली करायची, मी लहान होतो ती मुळ्यानं मोठी होती, त्यामुळे ते सगळं चालायचं आणि मग ते बोललं जायचं. ते सगळं काय झालं असतं हसू येत मग ती मुलं मला बुली करायची आणि त्याचं तुला आता हसू येत आहे. याच हसू नाही दुसऱ्याच्या फजितीवर, बॅड मॅनर. एक मिनिट, तू स्कूल मध्ये असताना कोणीतरी तुझ्या स्कूल मधल्या मुलांनी बुली केलंय, त्यावरती मी आत्ता रिॲक्ट झालीय. ते गेलं घडून गेलं ते. आत्ता हसते ना मी, काय बॅड मॅनर्स आहेत त्याच्यामध्ये? नाही, तरी पण मुळात मला कोणीतरी बुली करायचं लहानपणी, ह्या कल्पनेनं तुला हसू आलं, तू सुखावलीस? नाही नाही, मी त्यावर हसलेले नाहीये. मग असं मी इमॅजिन करत होते रे, असा स्कूल मध्ये जाणारा शशांक कानेटकर, एकदम असं चेहऱ्यावर स्टुडियस एक्सप्रेशन, काहीही किरकिर न करता शाळेत जाणारा मुलगा. लिटिल गबरू, हा असा चष्मा, लिटिल कर्ली हेअर, दाढी. दाढी तेव्हा शाळेत? दाढी तर तेव्हा नसणारच, असं बोलणार होते मी पूर्ण ऐकायचं. ठीक, पुढे. पाठीवर अशी मोठी जाड जूड बॅग, हातात सुवाई किंवा माईने दिलेला असा छानसा टिफिन. सॉरी बघ, थोडस मला एक सांग. असा उतर बघितल्यावर ती स्कूल मधली मुलं बुली करणार नाही तर काय करणार आहेत मला सांग. त्यांचं काहीही चुकलेलं नाहीये. त्यांचं चुकलेलं नाहीये काही. ठीक, एक काम कर, तुझं हे सगळं झालं असेल तर जा अभ्यास करत बस, मी इथे काम करतो माझं. मला खडूस खडूस काय सांगितलंय मी? काय सांगितलंस तू? चिडचिड करायची नाही आज तर नाहीच नाही. शांत शांत. नाही ठीक आहे, शांत शांत. आज का राहू मी शांत? अरे आज काय काय गुढी पाडवा अच्छा हा तुमचा डाव आहे ना? डाव हे प्लॅनिंग आहे ना तुमचंच? नो, मी नाही सांगितलं त्यांना. मी खूप सिन्सिअरली तुझ्याशी बोलायला आले होते. अरे हो बोल खडूस, कसं आहे? लांब लांब लांब. हो हो, शांत 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 शांत. शांतच हे घर त्यांचं पण, ते जेव्हा हवं तेव्हा जिथे हवं तिथे जाऊ शकतात. ओळखतो मी सगळ्यांना, ओळखतो. कोणाला? तू धरून सगळ्यांना ओळखतो. तुम्ही मला सुखाने जगू देणारच नाही आहात. तुम्हा सोड ना, हरकत नाही, मी निघतोच. मला ना काय एक लक्षात घ्या प्रभू, तू कधीच इतरांचा विचार करू शकत नाहीस. तुला फक्त स्वतःला एंटरटेन करून घ्यायचं असतं, म्हणून असा माझा छळ करतेस तू. कधीतरी इतरांचा विचार करायला शिक. बघतो यांच्याकडे. अगं भाऊ, अरे अगं करायला काहीतरी बाकी ठेवायचं. छान आहे छान आहे, आहे मजबूत आहे. चेक करतोय तुमच्या सारखाच. नाही नाजूक आहे थोडं हे. बहुतेक चिडला नेहमीप्रमाणे.
अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.